मोदी सरकारनं प्रॉव्हिडंट फंडच्या व्याजावर कर आकारण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे नेमकं काय होणार आहे? सरसकट सगळ्यांसाठी व्याजावरती कर लावला जाणार आहे का आणि दरवर्षी तो लागणार आहे का असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. दोन प्रकारच्या प्रॉव्हिडंट फंडांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पहिला एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच EPF किंवा बोली भाषेमध्ये PF, भविष्य निर्वाह निधी, हा पगारातून दरमहा कापला जातो. दुसरा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF, जो आपण स्वतःहून एक वेगळं खातं उघडून तिथे जमा करू शकतो. सध्या चर्चा सुरू आहे ती PF म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड बद्दल. तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात किंवा खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर कदाचित तुमच्या पगारातनं PF कापला जात असेल. PF, EPF किंवा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी आहे. अर्थात निवृत्तीनंतर गुजराण करता यावी यासाठी दरमहा बाजूला ठेवलेले पैसे. भारतातल्या नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीची ही एक योजना आहे आणि यात कर्मचाऱ्यांच्या पगारातला काही भाग, काही रक्कम दरमहा PF खात्यामध्ये जमा केली जाते. काही कर्मचाऱ्यांच्या कंपन्या सुद्धा तेवढीच रक्कम या खात्यात जमा करतात, ज्याला एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन म्हटलं जातं. PF खात्यामध्ये जमा होणारे हे पैसे निवृत्तीनंतर किंवा त्याआधी कधी अडचण आली तर त्यावेळेला वापरता येऊ शकतात. इन्कम टॅक्सची मोजणी करताना PF जाणारी रक्कम वजा केली जाते. PF साठलेल्या पैशांवरती दरमहा व्याज सुद्धा जमा होतं. याच व्याजावर कर लागू करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. पण हा कर सरसकट सगळ्या PF खातेधारकांवरती लागू होणार नाहीये, तर ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडात वर्षाला 2.5 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा होते त्यांनाच हा कर भरावा लागणार आहे. त्यातही तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमची कंपनी PF एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन जमा करत नसेल तर तुमच्यासाठी ही मर्यादा 5 लाखांपर्यंतची आहे. म्हणजे त्यापेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये जमा होत असेल PF तरच त्यावरच्या व्याजावर कर लागू शकतो. आता या कराचा हिशोब कसा लावला जाईल हे कर विभागानं स्पष्ट केलेलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBDT प्राप्तिकर नियमावली 1962 एक नवा नियम 9D जोडलाय आणि त्यानुसार PF खात्याचे दोन भाग करण्याची किंवा दोन वेगळी PF खाती करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंतची रक्कम एका खात्यात असेल ज्यावर टॅक्स लागणार नाही. आता तुम्ही करत असलेल्या कॉन्ट्रीब्युशन पैकी 2.5 लाखांपेक्षा कमीची रक्कमही याच खात्यात जमा होईल ज्यावर टॅक्स लागणार नाही. दुसरं खातं असेल ते टॅक्सेबल कॉन्ट्रीब्युशनचं, म्हणजे मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम ही या खात्यात असेल आणि त्यावर जे व्याज मिळेल त्या व्याजावर कर आकारला जाईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे 31 मार्च 2021 नंतर जमा होणाऱ्या PF किंवा EPF साठी आहे, PPF साठी नाही. भारतात जवळपास 6 कोटी PF खाती आहेत, पण 93% लोकांच्या खात्यात जमा होणारी रक्कम ही कर लागण्याच्या मर्यादेपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही. ही माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दिली होती जेव्हा गेल्या वर्षी PF वरती कर लावण्याच्या निर्णयावरती टीका झाली होती. पण मग हा कर आता कशासाठी लावला जातोय? महसूल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 2018-19 1,23,000 धनाढ्यांनी त्यांच्या PF खात्यांमध्ये 62,500 कोटी रुपये जमा केले होते आणि त्यातल्या एका PF खात्यामध्ये तर 103 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. देशातल्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या 20 धनदांड्यांच्या खात्यांमध्ये 825 कोटींची रक्कम जमा करण्यात आलेली होती. यातल्या अनेक धनाढ्य खातेधारकांना 50 लाखांपर्यंत व्याजाची रक्कम करमुक्त मिळत होती. आता हे ऐकल्यावरती बहुतांश लोकांना वाटेल की सरकारनं हा कर लावून अत्यंत योग्य पाऊल उचललं आहे. पण दुसरीकडे हे पण लक्षात ठेवायला हवं की PF वरती कर लावण्याचा मोदी सरकारचा हा पहिला प्रयत्न नाहीये. 2016 अर्थसंकल्पात सुद्धा निवृत्तीनंतर PF रक्कम काढताना त्यातल्या 60% रकमेवर कर लावण्याचा प्रस्ताव आला होता, पण प्रचंड विरोधानंतर तो मागे घेण्यात आला. त्यामुळे सरकार हळूहळू PF रकमेवर पूर्णपणे कर लावण्याच्या तर तयारीत नाही ना, अशी शंका अनेकांनी उपस्थित केली आहे. बदलत राहणाऱ्या नियमांचा हिशेब ठेवणं ही EPFO किंवा तुमच्या कंपनीच्या PF ट्रस्टची जबाबदारी आहे, पण तुम्हाला त्यावरती लक्ष ठेवावं लागेल.
तज्ज्ञ सांगतात की पी एफ कार्यालयातनं येणारे मेल किंवा पत्र नियमित वाचा आणि नियम बदलले किंवा गरज वाटली तर कंपनीतल्या एच आर विभागाशी संपर्क साधा. या व्हिडिओतनं तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल अशी आशा आहे. फायनान्स किंवा इतरही अनेक विषयांवरचे आमचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनेलला जरूर भेट द्या आणि त्याविषयीची माहिती सविस्तर वाचण्यासाठी www.bbc.com/marathi या वेबसाईटला सुद्धा भेट द्यायला विसरू नका.